जय महाराष्ट्र। मी अनिकेत पेंडसे। पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना। मुंबईत मराठा मोर्चाच्या तारखेचा घोळ काही संपत नाहीये, कारण 6 मार्चला काढण्यात येणारा मोर्चा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलाय। त्यासाठी मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांचं कारण देण्यात आलंय। मराठा क्रांती मोर्चाच्या औरंगाबादमध्ये झालेल्या राज्यव्यापी बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे मोर्चाची पुढची तारीख कोणती असेल यावर आता नंतरच शिक्कामोर्तब होईल। दरम्यान अनेक दिवसांपासून रखडलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा आता मार्गी लागण्याची चिन्ह आहेत। सोमवारपासून मराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यामुळे उद्यापासून याची दैनंदिन सुनावणी हायकोर्टात होणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घेतलाय। या आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सहमती दिली आहे, त्यामुळे जिथे काँग्रेसचे जास्त सदस्य आहेत तिथे काँग्रेसचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष, तसंच जिथे राष्ट्रवादीचे अधिक सदस्य आहेत तिथे काँग्रेस त्यांना पाठिंबा देण्यावर सहमती झाली आहे। राज्यात पार पडलेल्या निवडणुकीनंतर आघाडी करण्याबाबत काँग्रेसच्या प्रस्तावाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटलांनी आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतला। काँग्रेसचा प्रस्ताव म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। आम्ही निवडणुकीपूर्वी आघाडीसाठी प्रयत्नशील होतो, त्यावेळी आघाडीचा निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती, मात्र देर आहे दुरुस्त आहे, अशा शब्दात जयंतराव पाटलांनी काँग्रेसवर टीका केली आहे। सोलापूरच्या करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाला राष्ट्रवादी जबाबदार आहे असा आरोप करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत, त्यामुळे सोलापुरातला राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे। अकलूजचे खासदार मोहिते पाटील आणि माढ्याचे आमदार बबनराव शिंदेंमुळे करमाळ्यात राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला। सदाभाऊ खोत आणि माझ्यात कोणताही वाद नव्हता, मात्र वैचारिक मतभेद जरूर होते असं स्पष्टीकरण खासदार राजू शेट्टींनी दिलंय। घर आहे म्हणजे भांड्याला भांडं लागणारच, मात्र आता वाद मिटला असल्याचं देखील राजू शेट्टी म्हणाले। निवडणुकीच्या निकालानंतर युती कोणाची होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय। राज्यात सत्ता स्थापनेसाठी युतीची बोलणी चालू आहेत आणि आशिष शेलार मुख्यमंत्री हा प्रश्न सोडवतील असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय। त्यांच्या चर्चेतनं काहीतरी सकारात्मक घडेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत भाजपला मदत करणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे, तसंच शिवसेनेला मदत करायची की नाही याचा निर्णय 3 मार्चच्या बैठकीत घेऊ असं पवारांनी स्पष्ट केलं आहे। नाशिक महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून गोंधळ केल्याचा आरोप नाशिकमध्ये होतोय आणि त्यावर दाद मागण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय सर्व पक्षांनी घेतलाय। नाशिकमध्ये मनसेचा धुव्वा उडालाय, तर शिवसेनेला सत्तेवर येण्याची खात्री होती पण कौल भाजपला मिळाल्यानं खळबळ उडाली, त्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून भाजपनं मतदानाचा टक्का स्वतःच्या पारड्यात पाडून घेतल्याचा आरोप भाजपचे विरोधक करतायत। नाशिकमध्ये निवडणूक प्रक्रियेत फेरफार झाल्याचा आरोप होतोय। नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपला लाभ मिळवण्यासाठी ईव्हीएम मशीनसोबत छेडछाडीचा आरोप काँग्रेस उमेदवारांनी केला आहे। प्रभाग क्रमांक 11 मतदानाच्या दिवशी 29,887 इतकं मतदान झाल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी लेखीमध्ये सांगितलंय, पण प्रत्यक्षात मतमोजणीच्या वेळी 32,714 एवढं मतदान झाल्याचं निदर्शनास आल्याचा आरोप काँग्रेस उमेदवारांचा आहे। पालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनसोबत छेडछाडीचा आरोप काँग्रेसनं केला आहे। देशातल्या विविध केंद्रांवर होणाऱ्या सैन्य भरतीचा पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलंय। या प्रकरणी ठाणे क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून पेपर फोडणाऱ्यांना अटक केली आहे। विद्यार्थ्यांकडनं प्रत्येकवेळी 2 ते 3 लाख रुपये घेऊन पेपरची विक्री केल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणी पोलिसांनी नागपूर पुणे गोवा इथे छापे टाकून 18 आरोपींना अटक केली आहे, तर 350 विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेतलं आहे। दरम्यान या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंनी दिलेत। एवढंच नाही तर पेपर फुटीचा अहवाल त्वरित सादर करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे, तसंच आता ही परीक्षा 1 महिन्यानंतर घेतली जाणार आहे असंही सुभाष भामरेंनी स्पष्ट केलं आहे। पेपर फुटी प्रकरणात सैन्य दलाचा निवृत्त अधिकारी आणि निमलष्करी दलाचा अधिकारी जबाबदार असल्याचा दावा ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी केला आहे।
पुणे विद्यापीठातील स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. सैनिकांबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या प्रशांत परिचारक यांच्या पोस्टरवरून हा वाद झाला होता. त्यातनंच ही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी दोन्ही संघटनांच्या 9 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पंजाबमध्ये हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. डेरा सच्चा 14 दोन अनुयायांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. लुधियानातल्या जागेरामध्ये ही घटना घडली आहे. सतपाल आणि राजकुमार हे पितापुत्र डेरा कॅन्टीनमध्ये काम करत होते, त्यावेळी अज्ञात व्यक्ती तिथे आल्या आणि त्यांनी सतपाल आणि राजकुमारच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. वॉशिंग मशीनमध्ये बुडून 3 वर्षांच्या 2 जुळ्या भावांचा मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीतल्या रोहिणी परिसरात ही घटना घडलेली आहे. मुलांची आई रेखानं दुपारी 12:30 सुमारास कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये पाणी भरलं, मात्र वॉशिंग पावडर संपल्यानं त्या जवळच्या दुकानात गेल्या, त्याचवेळी ही घटना घडली अशी माहिती मिळते. वडोदऱ्यामध्ये महिलांचे शोले स्टाईलनं आंदोलन केलंय. झोपडपट्टीवर कारवाईच्या निषेधार्थ या महिलांनी आंदोलन केलेलं आहे. कारवाई केल्यास टाकीवरनं उडी मारून आत्महत्येचा इशारा त्यांनी दिलाय. आपल्याला घरातनं हुसकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून वाचण्यासाठी महिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. लोकांना मतदानाचा अधिकार आहे, त्यांना सरकार बदलण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी काय पाहावं आणि काय पाहू नये हे आपण त्यांना का सांगावं, असा सवाल ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी केलाय. लिपस्टिक अंडर माय बुरखा या निर्माता प्रकाश झा यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनात सेन्सॉर मंडळाकडून परवानगी नाकारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. सिंधुताई सपकाळ यांचा बुलढाण्यात सत्कार करण्यात आलाय. लोणारच्या सरदार वल्लभभाई पटेल शाळेत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून सिंधुताई उपस्थित होत्या. सिंधुताईंची मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर सिंधुताईंनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. नागपूर शहर पोलीस दलातर्फे पहिल्यांदाच मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. लेट्स रन फॉर ए सेफ नागपूर हे ब्रीदवाक्य असलेल्या शर्यतीत हजारो लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या मॅरेथॉनची सुरुवात 5:30 टाकळी इथल्या पोलीस मुलखातनं झाली, मुख्यालयातनं झाली. या मॅरेथॉन स्पर्धेत 3, 5, 10 आणि 21 किलोमीटर विभागणी करण्यात आली होती. देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींची आज पुण्यतिथी. 1883 वयाच्या 19व्या वर्षी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनिन्सिल्व्हानियामध्ये त्यांनी प्रवेश मिळाला आणि 1886 MD पदवी मिळाली. मात्र आनंदी जोशींना क्षयरोग झाला, मात्र बिगर गौरवर्णीय म्हणून त्यांना उपचार मिळाले नाहीत आणि 1887 पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुजरातमध्ये 2 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. राजकोट आणि भावनगर गुजरामध्ये गुजरात ATSने ही कारवाई केली आहे. वसीम आणि नईम अशी अटक झालेल्यांची नावं आहेत. हे दोघे इसिसचे दहशतवादी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सिरिया आणि इराकच्या इसिसशी सोशल मीडियावरनं संपर्कात होते अशी माहिती मिळते. त्यांच्याकडनं संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आलंय. मी मूळचा विदर्भाचा असल्यानं वाघ जंगलातला असो वा रस्त्यावरचा, मी कोणत्याच वाघाला घाबरत नाही, असं वक्तव्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता शिवसेनेला टोला लागवलाय. मी वाघ नाही, सामान्य माणूस आहे आणि सामान्य व्यक्तीला जेव्हा जनतेची साथ मिळते तेव्हा त्याला 100 वाघांचं बळ मिळतं, असं वक्तव्य महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांमधील विजयाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलंय. शिवसेनेच्या मुखपत्रातनं सामनामधनं भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं आहे, पण हे यश निर्विवाद आहे काय? शेवटी भाजपचं समाधान इतकंच की शिवसेनेच्या बरोबरीनं त्यांना जागा मिळाल्या, पण शिवसेनेचा पराभव ते करू शकले नाहीत. भाजपला मिळालेलं यश हे उद्याची धोक्याची घंटा असल्याची टीका करण्यात आली. दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेना नेते रामदास कदम आणि काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी सत्तेसाठी हातमिळवणी केली आहे, त्यामुळे हा दापोली पॅटर्न राज्यातही पाहायला मिळणार का याची चर्चा रंगू लागली आहे. दापोली नगरपंचायत निवडणूक जिंकून आल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसनं प्रासंगिक करार केला आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेतही शिवसेना काँग्रेस एकत्र येणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पुन्हा एकदा भाजपावर नाराजी बोलून दाखवली आहे. भाजपचे मंत्री आम्हाला काम करू देत नाहीत, त्यामुळे लवकरच काय तो निर्णय घेतला जाईल असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. ईव्हीएम मशीन संदर्भात लवकरच माहिती घेऊन त्यावर योग्य तो निर्णय घेणार असल्याचं वायकरांनी म्हटलंय. त्याचबरोबर काँग्रेसची साथ घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. शरद पवार यांना आज नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातर्फे DLit ही पदवी प्रदान करण्यात आली. राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते पवारांना ही पदवी देण्यात आली. शरद पवार यांना यापूर्वी अनेक विद्यापीठांनी मानद DLit ही पदवी दिलेली आहे.
महागाईमुळे त्रस्त असलेल्या लोकांना कोल्हापूरकरांना आता वाढीव घरपट्टीही भरावी लागणार आहे। साधारणपणे 15 ते 30% करवाढीचा प्रस्ताव प्रशासनानं समोर आणलाय। घरपट्टीबरोबरच पाणीपट्टी आणि इतर करातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। मात्र महापौर हसीना फराज यांनी 1 रुपयाचीही वाढ होऊ देणार नाही असं स्पष्ट केलंय। मुंबईचं आकर्षण असलेल्या एशियाटिक लायब्ररीला गतवैभव प्राप्त झालंय। गेल्या अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक इमारतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं, त्यामुळे इमारत मोडकळीस आली होती। राज्य सरकारनं त्याचा पुनर्विकास केलाय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं। पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा चलनातनं हद्दपार झाल्या तरी अद्यापही या नोटा मुंबईतल्या एका व्यापाऱ्याकडे सापडल्यात। इतकंच नव्हे तर या नोटा बदलून देण्याच्या नावानं त्याला गंडाही घालण्यात आला आहे। RBI आणि पोलीस अधिकारी असल्याचं सांगत चारकोपमध्ये एका व्यापाऱ्याकडनं 1 कोटी 20 लाख रुपये लुटण्यात आले। या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। सांगलीत विश्रामबाग गणपती मंदिर परिसरात अप्पासो महादेव चव्हाण यांच्याकडनं बेकायदा गावठी कट्टा पोलिसांनी हस्तगत केला आहे। गणपती मंदिराजवळ एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरेंनी गावठी कट्टा जप्त करून चव्हाणला ताब्यात घेतल्या। लातूरमधील केंद्रेवाडीतील 40 नागरिकांना पिण्याच्या पाण्यातनं विषबाधा झाली आहे। चक्कर येणं, डोकं दुखणं आणि मळमळ अशा नागरिकांना त्रास होऊ लागल्यानं गावात खळबळ उडाली। पाण्यात थिमिट हे विषारी औषध टाकल्यानं हा प्रकार घडल्याचं गावकरी सांगतायत। विषबाधित लोकांवर किनगाव आणि अहमदपूरमधील डॉक्टरांनी तातडीनं उपचार केल्यानं सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे। नागपुरात जादू टोण्याच्या संशयावरून एकाची हत्या करण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यातील सिरसी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे। श्रीकृष्ण घरत असं या हत्या झालेल्या इसमाचं नाव आहे। जादू टोणा केल्याच्या संशयावरून गजानन राणे आणि सुभाष राणे यांनी हत्या केल्याचा संशय आहे। बेला पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। रविवारचा मुहूर्त साधत मुंबईकरांसाठी खास विंटेज कार फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं आयोजित केलेल्या या विंटेज कार फेस्टिवलचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या फेस्टिवलमध्ये 100 पेक्षा अधिक विंटेज कार सहभागी झाल्या होत्या। 80 वर्षांपेक्षा जुन्या पण आजही आपला डौल कायम ठेवलेल्या या विंटेज कार पाहण्याकरता मुंबईकरांची गर्दी पाहायला मिळाली। जळगावात रविवारी सर्पमित्र संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे। इथे अनेक प्रकारचे वन्यजीव तसंच दुर्मिळ साप आढळून येतात। या संमेलनामार्फत जैवविविधतेचे संरक्षण व्हावं आणि एकमेकांच्या भेटीसाठी मधून नवीन ज्ञानाची तंत्रज्ञान याची ओळख व्हावी यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महाराष्ट्रातील पहिल्या सर्पमित्र संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाबळेश्वरमध्ये शनिवारी दुपारी अचानक निर्माण झालेल्या चक्रीवादळानं सर्वांची स्त्रेधा उडाली। पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या हाबळेश्वरातील वेण्णा लेक परिसरातील वाहनतळावरच अकस्मात चक्रीवादळ निर्माण झालं। सुमारे 5 मिनिटं हे चक्रीवादळ वाहनतळावर घोंगवत होतं। या वादळात रस्त्यालगत असणाऱ्या छोट्या मोठ्या स्टॉल विक्रेत्यांच्या छत्र्या उडून गेल्या, तसंच अनेकांची तारांबळ उडाली। मार्च अखेरपर्यंत राज्यातील सगळ्या न्यायालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते, मात्र त्यानंतरही आदेशाच्या अंमलबजावणीसाठी काहीच केलेलं नाही अशी कबुली खुद्द सरकारनंच उच्च न्यायालयात दिली आहे। त्यामुळे संतापलेल्या न्यायालयानं सरकारच्या या उदासीन भूमिकेवर ताशेरे ओढले, तसंच लवकरात लवकर ही सुविधा उपलब्ध करून देण्याचंही बजावलं। महावितरण कंपनीच्या एकूण आर्थिक परिस्थितीवर झालेला परिणाम लक्षात घेता थकबाकी वसुलीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। त्यामुळे आपापल्या विभागातील थकबाकीदार शोधून वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईला वेग आला आहे। सुमारे 1 महिन्यापासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। मोबाईल टॉवरमधून निघणारी चुंबकीय विकिरणं चिमण्यांसाठी घातक ठरत असल्याचं आजपर्यंत बोललं जात होतं, मात्र नव्या अभ्यासानुसार चिमण्याच नव्हे तर मानव आणि सजीवांवरही याचा अतिशय वाईट परिणाम होतो आहे। जागतिक आरोग्य संघटना संयुक्त राष्ट्रसंघ यांनी केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आहे। मुंबई महापालिकेत 50% नव्हे तर 56% महिला नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50% जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत। त्यानुसार मुंबईत 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी सोडण्यात आल्या होत्या। याशिवाय आणखी 15 अनारक्षित जागांवर महिला उमेदवार निवडून आल्या आहेत। मध्य प्रदेशातनं नव्या गव्हाची आवक वाढल्यानं भागात भावात क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांनी पुन्हा घट झाली आहे।
पुढील आठवड्यानंतर ही आवक आणखी वाढणार असून लवकरच अन्य राज्यातील गव्हाचाही हंगाम सुरू होण्याची अपेक्षा असल्याची माहिती शनिवारी घाऊक बाजारपेठेतून मिळाली. महापालिका प्रशासनाने कोल्हापूर शहरातील 20 ठिकाणे शांतता क्षेत्र म्हणून जाहीर केली. यात अत्यंत संवेदनशील रस्त्यांचा समावेश आहे. मात्र ही सायलेंट झोन कागदावरच असण्याची वस्तुस्थिती आहे, त्यामुळे सायलेंट झोन आता नो सायलेंट झोन बनले. निवडणुकांचं काम आणि मतदार नोंदणी यामध्ये कोल्हापूर पालिकांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणावर गुंतले होते, त्यामुळे यंदा पालिकांच्या करवसुलीची कामं खोळंबली असून वसुलीची टक्केवारी घसरली आहे. त्यामुळे शासनानं कर थकबाकीदारांच्या जप्तीचे आदेश आणि लिलावाची प्रक्रिया सुरू करून वसुली करण्याचे आदेश दिले. अंतराळात वास्तव्यास असलेल्या एका फ्रेंच अंतराळवीरानं आपल्याला माहिती नसलेली आगळीवेगळी मुंबई दाखवली आहे. थॉमस पेस्केट असं या अंतराळवीराचं नाव असून त्यानं थेट अवकाशातनं मुंबई महानगरीचं एक अद्भुत असं छायाचित्र टिपलंय. हे छायाचित्र त्यानं ट्विटरवर शेअर केलंय. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईकर ज्या पेंग्विन्सच्या दर्शनाची वाट पाहत होते त्यांची झलक अखेर पाहायला मिळणार आहे. येत्या 2 दिवसात मुंबईच्या राणीच्या बागेमधल्या एक्झिबिट एरियात या पेंग्विन्सना आणण्यात येईल. राणीच्या बागेतच पेंग्विन्ससाठी क्वायरियंट एरिया तयार करण्यात आलेला आहे. तिथून त्यांना दर्शनी भागात नेलं जाणार आहे. लिबियामध्ये आयसिसच्या तावडीत सापडलेले भारतीय डॉक्टर के रामामूर्ती यांची 14 फेब्रुवारी रोजी सुखरूप सुटका करण्यात आली. दहशतवाद्यांच्या तावडीतनं सुखरूप सुटका झाल्यानंतर त्यांनी झालेल्या अत्याचाराची माहिती दिली आहे. त्यांच्यावर 10 दिवसात जवळपास 3 वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. तसंच ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन जबरदस्तीनं सर्जरी करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. शिवाय त्यांच्यावर नमाज पठणासाठीही दबाव टाकण्यात येत होता. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गंगा नदीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींना टवला लगावलाय. गंगा मातेनं बोलवलंय असं पंतप्रधान मोदी सांगतात, मात्र आम्ही बनारसला गेलो तेव्हा गंगा माता तिच्या मुलाला शोधत असल्याचं लोक सांगत होते असं म्हणत नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बातमधनं देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं मोदींनी कौतुक केलं. भारताच्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो, 15 फेब्रुवारी भारतासाठी ऐतिहासिक दिवस ठरला असे गौरवोद्गार त्यांनी काढले. जगासमोर भारताची मान उंचावेल असं काम शास्त्रज्ञांनी केलंय. याशिवाय विश्वचषक विजेत्या भारतीय अंध संघाचंही मोदींनी कौतुक केलं. कॅशलेस व्यवहाराला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारनं लॉन्च केलेल्या भीम ॲपनं वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तब्बल 1,70,00,000 वेळेस हे ॲप डाउनलोड करण्यात आलं. हा एक नवीन विश्वविक्रम आहे. नीती आयोगाचे CEO अमिताभ कांत यांनी याबाबत माहिती दिली. स्नॅपडील या कंपनीनं 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकलंय. या कर्मचाऱ्यांना मोबिक्विक आणि पेटीएम या कंपन्यांनी सहारा दिलाय. स्नॅपडीलमधून काढून टाकण्यात आलेल्या कंपन्यांना पेटीएम आणि मोबिक्विकनं नोकरीचा प्रस्ताव दिलाय. स्टार्टअपमध्ये परदेशी कंपन्यांची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक असते. जसा काळ जातोय तसं या कंपन्या आपल्या गुंतवणुकीतील हिस्सा कमी करतायत, त्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचारी कपात होत असल्याचं दिसतंय. एखाद्या टीमसाठी हरणं ही फार कठीण गोष्ट आहे असं मत भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलं आहे. जिंकणं पराभव हा खेळाचा एक भाग आहे, याचा अर्थ असा नाही की सिरीज संपली आहे असं मत सचिननं व्यक्त केलं आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव झाला तरी भारतीय संघ पुनरागमन करेल असा विश्वास त्यानं व्यक्त केला आहे. महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.